काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांची उपस्थिती होती. गेल्या हिवाळी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान नवाब मलिक जे विधिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूला येऊन बसलेले होते, त्यावेळेस त्यांच्यावरती आक्षेप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता. पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची भूमिका जी आहे ती सुस्पष्ट करण्यासाठी सांगितलेली होती. परंतु काल एकदा पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हजर राहिलेले होते, त्यामुळे हा संपूर्ण ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपल्यासोबत अतुल भातकळकर सर आहेत. भातकळकर सर, खरं तर महत्त्वाच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीसांनी गेल्या वेळेस पत्र लिहून अजित पवारांकडनं भूमिका स्पष्ट करायला सांगितली की नवाब मलिक यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत, आर्थिक संबंध आहेत, अशा व्यक्तींना जर पक्षामध्ये स्थान मिळत असेल तर ही योग्य भूमिका नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तीच भूमिका आजही भारतीय जनता पार्टीची कायम आहे. आणि आपण पाहिलं असेल की गेल्या हिवाळी अधिवेशनानंतर नवाब मलिक हे कुठेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय नव्हते. निवडणुकीतसुद्धा आपण पाहिलं असेल लोकसभेच्या, त्यांचा कुठेही सहभाग त्या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी नव्हता, त्या मतदारसंघात नव्हता. आणि भारतीय जनता पार्टीने जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर भारतीय जनता पार्टी आजही ठाम आहे. परंतु काल पुन्हा एकदा बैठकीमध्ये दिसले, त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलेलं आहे की राष्ट्रवादीने नवाब मलिकांना स्वीकारलं आहे का नाही. या संदर्भातली काय वस्तुस्थिती आहे ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते किंवा राष्ट्रवादीचे नेते जाहीर करतील. परंतु महायुती म्हणून आमची जी भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट आणि स्वच्छ केली. या निवडणुकीमध्ये खरं तर विधान परिषदेची निवडणूक आहे, 12 उमेदवार आहेत आणि 11 जागा आहेत, त्यामुळे मतदान होणार हे अटळ झालेलं आहे. त्यामुळे एक एक मतदान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे नवाब मलिकांना गळाला घातलं जात आहे नाही. मुळामध्ये उद्धव ठाकरे गटाने विनाकारण एक तिसरा उमेदवार जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही. जयंत पाटील हे शरद पवारांच्या समर्थनार्थ उभे आहेत. आता मिलिंद नार्वेकर यांनी पण फॉर्म भरलेला आहे. याचा अर्थ या निवडणुकीमध्ये त्यांना घोडाबाजार करण्याची इच्छा दिसते आहे, हाच त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बट्ट्याबोळ करण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. या निवडणुकीमध्ये ती निवडणूक सरळ सोट बिनविरोध होत असताना आणि महायुतीने त्यांच्या दोन जागा बिनविरोध निवडून देण्याचं ठरवलेलं असताना त्या जयंत पाटलांसारखे उमेदवार जे ज्यांच्या पक्षाचा एकही विधानसभेचा उमेदवार व सदस्य नाही त्यांची पण उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही मान्य केली होती. असं असताना केवळ आणि केवळ घोडाबाजार करायचा, लोकशाहीची विटंबना करायची याच्याच करता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हे पाऊल उचललं. हा घोडाबाजार अजित पवार करत नाही का ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात? अजित पवार कसा घोडाबाजार करतील? नवाब मलिक जागा असा आहे, दोन जागा त्यांच्या आहेत, त्यांनी दोन उमेदवार उभे केलेत. दोन उमेदवार महाविकास आघाडीचे होते आणि त्याच्यामुळे हे केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्ट्याबोळ करण्याचं काम हे दोघं लोक करत आहेत. तुम्ही राष्ट्रवादीकडे ही मागणी कराल का नवाब मलिकांच्या संदर्भातली भूमिका अधिकतमपणे स्पष्ट करावी म्हणून? असं आहे, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, इथे तुम्हाला सगळे ते नेते भेटत आहेत, तुम्ही त्यांना विचारा. आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की नवाब मलिकांना महायुतीत स्थान नाही आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अतुल भातकळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीने आपली भूमिका जी आहे नवाब मलिकांच्या संदर्भात ती स्पष्ट करावी आणि आम्ही भाजप महायुतीमध्ये नवाब मलिक यांना घेणार नाही याकरता आम्ही ठाम आहोत असं जे मत आहे ते अतुल भातकळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. विंजलीस गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.